मागील 4 वर्षात परभणी जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची अँटी करप्शन ब्युरो कडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मृदू व जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांनी दिली. या संदर्भात आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. योजने अंतर्गत झालेली कामे, त्यांचा दर्जा, त्रयस्थ यंत्रणे मार्फत कागदपत्रांची तपासणी याबाबत बाबाजानी यांनी प्रश्न विचारला होता. आता या प्रकरणाची खुली चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे गडाख यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.